एंडोक्राइन सिस्टीम ही आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स बनवत असते. आता हे जे हार्मोन्स असतात हे शरीराला मेसेज देण्याचं काम करत असतात, जसं की आज शरीरामध्ये काय होणार आहे, किंवा जे शरीरातले जे मसल्स असतात, जे सेल्स असतात, किंवा जे इतर ऑर्गन्स असतात, टिश्यूज असतात, यांना एखादं काम कधी किंवा आणि कशासाठी करायचं आहे याचा मेसेज पोहोचवण्याचं काम जे आहे हे हार्मोन्स करत असतात. आता हे जे हार्मोन्स असतात हे विविध प्रकारचे असतात. प्रत्येक एका हार्मोनचे काम हे वेगवेगळं असतं, जसे की अन्नाचे चयापचय करणे, इन्सुलिनची जी पातळी असते ते मेंटेन ठेवणे, आपला वाढ आणि विकास करणे, त्यानंतर रिप्रोडक्शन करणे, त्याच्यानंतर जो आपला मूड आहे तो मेंटेन ठेवण्याचं जे काम असतं, व इतरही भरपूर अशी कामे जी असतात ते हार्मोन्स करत असतात. आणि जर या सर्वांमधील जरी एखादा जरी जो हार्मोन्स आहे त्याची जरी पातळी कमी झाली किंवा तो इम्बॅलन्स झाला तर शरीरावर त्याचे दुष्परिणाम जे असतात ते आपल्याला लवकरच दिसून येतात. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी एक क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स जर झाला तर त्याची आपल्या शरीरामध्ये काय कारणे शरीर आपलं आपल्याला दाखवतं, किंवा जे कॉजेस असतात ते काय असतात. तर हे जे सर्व कॉजेस आहे, सर्व कारणे जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि या चॅनलवरती आपण असेच नवीन नवीन हेल्थ रिलेटेड व्हिडिओज बनवत असतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून पुढील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे जे व्हिडिओज आहेत ते वेळच्या वेळी पोहोचतील व तुम्ही माझ्या चॅनलचा भाग बनाल. तर कुठलाच उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता जे हार्मोनल इम्बॅलन्स जे असतं ते स्त्री, पुरुष किंवा लहान मुलं यामध्ये देखील दिसून येतं, पण मोस्टली ज्या मेनोपॉज म्हणजे वजन वृद्धीच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा प्रेग्नन्सी ज्यांच्यामध्ये सुरू आहे किंवा जे यंगर ज्या मुली आहेत ज्यांना पिरियड्स नुकतेच येणार आहेत किंवा आलेले आहेत, अशा मुलींमध्ये फक्त या तीन गटामध्ये याचं जे प्रमाण आहे, या हार्मोनल इम्बॅलन्सची जी तीव्रता आहे ही जास्त दिसून येते. पण त्याशिवाय अजूनही काही कारणे आहेत, ते आपण बघणार आहोत. कारण नंबर एक म्हणजे जे आपले एंडोक्राईन जी ग्लँड असते त्यांना डिस्टर्ब करणारे असे काही एन्व्हायरमेंटमधले जे काही फॅक्टर असतात, जसं की वेगवेगळ्या केमिकल्स झालं किंवा BPA झालं किंवा पेस्टिसाइड्स म्हणजे हे जे भाज्यांमध्ये पेस्टिसाइड्सवरून मारलं जातं ते जसं आपल्या शरीरात गेलं, किंवा जे BPA म्हणतो आपण जे प्लास्टिक्स किंवा कॅन्समध्ये आढळून येतं हे जर आपल्या शरीरात किंवा यांचा जो वापर आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये वारंवार जर होत राहिला तर जे आपले हार्मोन्स आहेत तो इम्बॅलन्स होतो. त्यामुळे आपण त्याला अल्टरनेट म्हणून जर प्लास्टिक यूज करत असाल त्या जागेवर आपण स्टील वगैरे वापरू शकतो, किंवा भाज्या वगैरे पेस्टिसाइड्सच्या जे वापरतो तर ते भाज्या धुताना व्यवस्थित मिठाच्या पाण्यात किंवा व्हिनेगरचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये धुवून त्यावरचं जे पेस्टिसाइड आहे ते पूर्णपणे काढून आपण ते अशा पद्धतीने यूज करू शकतो ज्यांनी आपल्या शरीराची काही हानी होणार नाही. कारण नंबर दोन म्हणजे काही हार्मोन्स जे असतात ते वडिलोपार्जित आलेले असतात, जसं की इन्सुलिन हार्मोन किंवा थायरॉइड हार्मोन. हे जे हार्मोन्स असतात जर आपल्या वडीलधाऱ्यांना जर डायबिटीज किंवा या हार्मोन्सशी इम्बॅलन्स असेल किंवा या हार्मोन्सशी कमतरता असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला देखील हे जे हार्मोन इम्बॅलन्स आहे हे होण्याचे चान्सेस असतात. कारण नंबर तीन म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल, म्हणजे तुमची जी जीवनशैली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा आहार जर अनहेल्दी घेतला किंवा वेळोवेळी जर एक्सरसाइज जर करत नसाल किंवा आहारामध्ये जास्त शुगरी फूड किंवा जे आउटसाइड पॅक्ड फूड असतात किंवा जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ असतात किंवा पॅकेटचे जे पदार्थ असतात यांचा जर तुम्ही तुमच्या आहारात नेहमीच्या आहारात जर समावेश करत असाल तर त्यामुळे देखील तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स होतं. कारण काय होतं, तुम्ही हे ज्या गोष्टी असतात ह्या जास्त प्रमाणात जर खाल्ल्या आणि तुमचा जो आहार असतो तोच जर कमी प्रमाणात असेल तर तुमची जी न्यूट्रिशन तुम्हाला जेवढं शरीराला मिळायला पाहिजे तेवढं जर तुमच्या शरीराला न्यूट्रिशन भेटलं नाही, तेवढं जर तुमच्या शरीराला न्यूट्रियंट्स भेटले नाहीत तर तुमची जी इस्ट्रोजनची जी पातळी असते ती वाढते, आणि इस्ट्रोजनची पातळी वाढल्यामुळे तुमची जी मासिक पाळी असते ती डिस्टर्ब होते, किंवा मासिक पाळीमध्ये तुम्हाला जास्त पोटात क्रॅम्प्स येणे किंवा विविध असे हार्मोनल इम्बॅलन्सचे जे लक्षणे आहेत ते दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही चेंज करून तुमचा जो झालेला हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो नक्कीच तुम्ही दुरुस्त करू शकता. आता कारण नंबर चार असं आहे की काही मेडिकेशन्स
आता आपल्याला कुठलं जर आपल्याला काही दुखत असेल तर आपण नक्कीच मेडिकेशन घेतच असतो, पण जर ही जी मेडिकेशन्स आहेत ही जर आपण वारंवार जर घेत राहिलो, जसं की काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणा किंवा थायरॉईडच्या ज्या मेडिकेशन्स असतात किंवा सायकॅट्रिक मेडिकेशन्स असतात किंवा कुठली कॉर्टिकोस्टेरॉइड्सच्या ज्या मेडिकेशन्स असतात, ह्यांचा जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये वारंवार जर वापर होत राहिला तर आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. तसेच वय देखील हा एक फॅक्टर आहे. आता वाढत्या वयानुसार जी प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजनची जी पातळी आहे ती कमी कमी होत जाते, तसेच जी पुरुष असतात त्यांच्यामध्ये जी टेस्टोस्टेरॉनची पातळी आहे ती कमी कमी होत जाते, तर वय देखील हे या हार्मोनल इम्बॅलन्सचा एक फॅक्टर आहे. त्यानंतर सहावं कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असणे किंवा चरबीचे प्रमाण जास्त असणे, तुमचं वेट जे आहे ते जास्त असते. काय होतं, जेव्हा तुमचं फॅटचं प्रमाण जास्त असतं तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन असतं त्याचं देखील प्रमाण वाढतं, आणि याचं प्रमाण वाढल्याच्या नंतर जो तुमचा इन्सुलिन हार्मोन आहे तो डिस्टर्ब होतो. इन्सुलिन हार्मोन योग्य प्रमाणात सिक्रेट होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला डायबिटीस सारख्या जे विकार आहेत त्यांना मुकावं लागतं. त्यामुळे कधीही तुमचे वेट मेंटेन ठेवणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील, जेणेकरून हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही. त्यानंतर सातवं कारण म्हणजे ताणतणाव. येस, स्ट्रेस सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्ससाठी खूप मोठा फॅक्टर आहे, कारण जर जो आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन असतो तो आपला जो मूड असतो, मूड स्विंग्स असतात, त्याला मेंटेन ठेवण्याचं काम करतो. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला खूप जास्त राग येत असेल तर त्याला मेंटेन ठेवणं हे कॉर्टिसॉल जो हार्मोन आहे त्याच्या हातात असतं. पण जर आपण वारंवार जर स्ट्रेसमध्ये राहू किंवा वारंवार जर आपण टेन्शनमध्ये राहू तर जो कॉर्टिसॉल हार्मोन आहे याचं ओव्हर प्रोडक्शन होतं, कारण तो इमोशन्सला कंट्रोल करत असतो. आणि जेव्हा आपण सारखं जर स्ट्रेसमध्ये राहिलो तर त्याला जास्त प्रमाणात प्रोडक्शन करून घ्यावं लागतं, आणि जेव्हा कॉर्टिसॉलचं प्रमाण जास्त होतं तेव्हा आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज होण्याचे चान्सेस असू शकतात, त्यामुळे हार्ट अटॅक वगैरे हार्ट डिसीज होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे जे कॉर्टिसॉल हार्मोन आहे हे बॅलन्समध्ये राहण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस फ्री लाईफ जगणं खूप गरजेचं आहे. तसंच या कॉर्टिसॉल हार्मोनमुळे तुमचं इस्ट्रोजन हार्मोन किंवा तुमचं थायरॉईड हार्मोन हे देखील डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही जी ताणतणावाची तुमची लाईफ आहे ती कमी करून तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो आनंदामध्ये घालवणं गरजेचं असतं. आता ही जी मी तुम्हाला सात हार्मोनल इम्बॅलन्सची जी कारणे सांगितली ती आपण कंट्रोलमध्येही ठेवू शकतो, जेणेकरून आपलं जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे ते होणार नाही. आता कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं, जो तुमचा आहार आहे, तुमचा जो विहार आहे, तुमची जी एक्सरसाइज आहे तुम्ही डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज करा, तुमचा जो डाएट आहे तो तुम्ही हेल्दी ठेवा, मेंटेन ठेवा, जेणेकरून तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे तो कमी होईल किंवा होणार नाही, आणि हार्मोनल इम्बॅलन्स तुम्ही नक्कीच टाळू शकाल. होपफुली हा जो व्हिडिओ आहे नक्की तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे एक लाईक तर नक्की करा. जर हा हेल्पफुल तुम्हाला वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रीण परिवारापर्यंत शेअर करा, कमेंट्स करा, आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून पुढील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओज आहेत ते वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.